राज्यातील गड किल्ल्यांवर डान्स बार करण्याला परवानगी द्यायला हवी असं मी कसं म्हणेल असं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही, असं वक्तव्य करण्यापेक्षा मेलेलं केव्हाही बरं, मी जे बोललो नाही त्याचं खापर माझ्यावर का फोडतायत, असा सवाल सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज वाई येथे बोलताना उपस्थित केला. गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाडेतत्वावर देण्यात चुकीचे काय, अशा अर्थाचं वक्तव्य उदयनराजे यांनी केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांनी आज वाई येथे बोलताना स्पष्टीकरण दिलंय. गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल, त्यांना रोजगारासाठी इतर जावे लागणार नाही व शासनाला महसूलही मिळेल, अशा अनुषंगाने मी वक्तव्य केले होते. परंतु त्याचा विपर्यास करून पत्रकाराने स्वतःचे विचार घुसडून ही बातमी केलेली असू शकते असं उदयनराजे यावेळी म्हणाले. निवडणुकीच्या शेवटच्या काळात नसलेले मुद्दे उपस्थित केले जातात आणि असलेले मुद्दे अडगळीत जातात, परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी मात्र ठाम आहे, नको ती वक्तव्य मी टाळतोय, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरण आवश्यक आहे, मात्र या ठिकाणी हॉटेल परमिट रूम अशा गोष्टींना माझा विरोध कायम आहे, असे मत सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.